लोकसभा निवडणुकींच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आता सुरू झालेलं आहे. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे मतदान पार पडत आहे. एकूण 102 मतदारसंघामध्ये आज मतदानाचा अधिकार बजावला जाईल. आपल्या राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भात 5 ठिकाणी 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. इथे 5ही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात असलेला नागपूरचा मतदारसंघ आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात असलेला चंद्रपूरचा विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काही वेळापूर्वी आपला मतदानाचा अधिकार बजावलाय. नागपूरमध्ये त्यांनी मतदान केलं आणि यावेळी त्यांनी भाजपच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. दहा वर्षात मोदीजींनी गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला दिलेल्या आहेत. पुढच्याही काळामध्ये मोदीजींनी जो जाहीरनामा दिला तो विकसित भारताचा आहे. युवा महिला मतदारामध्ये खूप उत्साह आहे. आजही मी बघितलं महिला रांगेमध्ये आहेत आणि मला वाटतं की मोदीजींना लोक मतदान करतात. भारताचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत असंच वाटतं आहे आणि देशाची निवडणूक आहे त्यामुळं मोदीजींनाच चॉईस आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.